नमस्कार मित्रांनो, आज आपण MPSC कडून एकूण किती सरळ सेवा भरतीची पदे आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. सरळ सेवा भरती म्हणजे तुम्हाला फक्त एकच एक्झाम द्यायची असते आणि परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर इंटरव्ह्यू असतो. परीक्षा आणि इंटरव्ह्यू या दोन्हींच्या मार्क्सवरून तुम्हाला तुमचं पद मिळतं. MPSC कडून ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी परीक्षा घेतली जाते. हे सर्व ग्रुप सॅलरीनुसार ठरत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप ए ची पदे पाहूत. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुम्ही कुठल्याही विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर चला सुरू करू. पहिलं पद आहे अधिव्याख्याता उत्पादन अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट अ. दुसरं पद आहे अधिव्याख्याता विद्युत अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट अ. तिसरं पद आहे सहाय्यक कामगार आयुक्त महाराष्ट्र कामगार सेवा गट अ. चौथं पद आहे पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुवर्धन सेवा गट अ. पाचवं पद आहे असिस्टंट प्रोफेसर इन लॉ गव्हर्नमेंट लॉ कॉलेजेस ग्रुप ए. सहावं पद आहे असिस्टंट कमिशनर वॉर्ड ऑफिसर BMC. सातवं पद आहे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर अँड ऑदर्स ग्रुप ए. आठवं पद आहे प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ. नववं पद आहे प्रिन्सिपल सीनियर लेक्चरर ग्रुप ए अँड लेक्चरर ग्रुप बी डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग MES. दहावं पद आहे हेड ऑफ डिपार्टमेंट इलेक्ट्रॉनिक्स महाराष्ट्र पॉलिटेक्निक टीचर सर्व्हिस ग्रुप ए. त्यानंतर असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर ग्रुप ए, असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर ग्रुप बी, प्रोजेक्ट ऑफिसर ग्रुप ए, डेप्युटी डायरेक्टर ग्रुप ए, ॲडमिन ऑफिसर ग्रुप ए, GSDA असिस्टंट डायरेक्टर ग्रुप ए एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट. त्यानंतरचं पद आहे असिस्टंट प्रोफेसर मॅथमॅटिक्स महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिस ग्रुप ए. पंधरावं पद आहे असिस्टंट प्रोफेसर इंग्लिश गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज टीचर सर्व्हिस ग्रुप ए. सोळावं पद आहे असिस्टंट प्रोफेसर मार्केटिंग महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप ए. लेक्चरर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाराष्ट्र पॉलिटेक्निक टीचर सर्व्हिसेस ग्रुप ए. अठरावं पद डेप्युटी इंजिनियर असिस्टंट इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर ग्रुप ए इन PWD. एकोणीसावं पद आहे डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज टेक्निकल महाराष्ट्र इंडस्ट्रीज सर्व्हिसेस ग्रुप ए. विसावं पद आहे जॉईंट डेप्युटी असिस्टंट चॅरिटी कमिशनर GSS ग्रुप ए. एकविसावं पद आहे लेक्चरर इन फार्मसी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ग्रुप ए. बावीसावं पद आहे असिस्टंट प्रोफेसर केमिस्ट्री महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप ए. तेविसावं पद आहे स्पेशल डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेअर ऑफिसर ग्रुप ए. चोवीसावं पद आहे लेक्चरर इन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ग्रुप ए. पंचवीसावं पद आहे लेक्चरर इन केमिस्ट्री गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ग्रुप ए. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर सोशियोलॉजी महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप ए. सत्तावीसावं पद आहे हेड ऑफ डिपार्टमेंट सिव्हिल इंजिनिअरिंग महाराष्ट्र पॉलिटेक्निक टीचर सर्व्हिसेस ग्रुप ए. अठ्ठावीसावं पद आहे एज्युकेशन ऑफिसर ग्रुप ए. एकोणतीसावं पद आहे असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर. त्यानंतर लाईफ स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ग्रुप ए.
डायरेक्टर ऑफ वोकेशनल एजुकेशन एंड ट्रेनिंग महाराष्ट्र एजुकेशन सर्विसेज ग्रुप ए इन द डायरेक्टोरेट ऑफ वोकेशनल एजुकेशन एंड ट्रेनिंग। 32वां पद है डेप्यूटी डायरेक्टर कम डेप्यूटी एपीपी एडवाइजर वोकेशनल एजुकेशन एंड ट्रेनिंग ग्रुप ए। 33वां पद डेप्यूटी इंजीनियर मैकेनिकल ग्रुप ए महाराष्ट्र ग्राउंड वॉटर सर्वे ग्रुप ए। त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर मैथमेटिक्स महाराष्ट्र एजुकेशन सर्विसेस ग्रुप ए। डेप्यूटी इंजीनियर इलेक्ट्रिकल एंड मैकेनिकल महाराष्ट्र इंजीनियरिंग सर्विसेस ग्रुप ए। 37वां पद स्टैटिस्टिकल ऑफिसर एंड रिसर्च असिस्टेंट इन बीएमसी। 38वां पद आहे असिस्टंट प्रोफेसर केमिस्ट्री गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज महाराष्ट्र इंजीनियरिंग कॉलेज टीचर सर्विस ग्रुप ए। त्यानंतर डेप्यूटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी एंड हेल्थ ग्रुप ए। 40वां पद आहे हेड ऑफ डिपार्टमेंट मैकेनिकल इंजीनियरिंग महाराष्ट्र पॉलिटेक्निक टीचर सर्विस ग्रुप ए। 41वां पद आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर महाराष्ट्र एज्युकेशन सर्विस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रांच ग्रुप ए। 42वां पद आहे असिस्टंट प्रोफेसर ह्युमन रिसोर्स महाराष्ट्र एज्युकेशन सर्विसेस ग्रुप ए। 43वां पद आहे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस मोटर ट्रान्सपोर्ट जनरल स्टेट पोलीस सर्विसेस ग्रुप ए। त्यानंतर जॉईंट डायरेक्टर ऑफ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग चेअरमन महाराष्ट्र स्टेट वोकेशनल एज्युकेशन एक्झामिनेशन बोर्ड MES ग्रुप ए। 45वां पद असिस्टंट प्रोफेसर एन्शियंट इंडियन हिस्ट्री महाराष्ट्र एज्युकेशन सर्विसेस ग्रुप ए। 46वां पद आहे असिस्टंट जिओलॉजिस्ट अँड ज्युनियर जिओलॉजिस्ट ग्रुप ए। त्यानंतर असिस्टंट कमिशनर प्रोजेक्ट ऑफिसर ग्रेड सेकंड ग्रुप ए। त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर ग्रुप ए पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट। त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर मराठी महाराष्ट्र एज्युकेशन सर्विसेस ग्रुप ए। 50वां पद आहे लेक्चरर इन इन्स्ट्रुमेंटेशन महाराष्ट्र पॉलिटेक्निक टीचर सर्विसेस ग्रुप ए। त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर हिस्ट्री MES ग्रुप ए इन हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट असिस्टंट प्रोफेसर बायोटेक्नॉलॉजी महाराष्ट्र एज्युकेशन सर्विसेस ग्रुप ए। त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर फायनान्स महाराष्ट्र एज्युकेशन सर्विसेस ग्रुप ए। त्यानंतरचं पद आहे असिस्टंट प्रोफेसर इंग्लिश महाराष्ट्र एज्युकेशन सर्विसेस ग्रुप ए। त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर उर्दू महाराष्ट्र एज्युकेशन सर्विसेस ग्रुप ए। 56वं पद आहे लेक्चरर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ग्रुप ए। त्यानंतर लेक्चरर इन फिजिक्स गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ग्रुप ए। त्यानंतरचं पद आहे चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जनरल स्टेट सर्विस ग्रुप ए। त्यानंतरचं पद आहे असिस्टंट प्रोफेसर कम्प्युटर सायन्स महाराष्ट्र एज्युकेशन सर्विसेस ग्रुप ए। 60वं पद आहे असिस्टंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट ग्रुप ए। त्यानंतरचं पद आहे असिस्टंट प्रोफेसर संस्कृत महाराष्ट्र एज्युकेशन सर्विसेस ग्रुप ए। 62वं पद आहे लेक्चरर इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ग्रुप ए। 63वं पद आहे असिस्टंट कमिशनर ड्रग्स ग्रुप ए। 64वं पद आहे डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल ग्रुप ए वॉटर रिसोर्सेस।
65वं पद आहे लेक्चरर इन मेटलर्जी महाराष्ट्र पॉलिटेक्निक टीचर सर्व्हिसेस ग्रुप ए. 66वं पद आहे असिस्टंट कमिशनर कम डेझिग्नेटेड ऑफिसर ग्रुप ए. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्र इंजिनिअरिंग टीचर सर्व्हिसेस ग्रुप ए. त्यानंतर असिस्टंट कमिशनर ड्रग्स ग्रुप ए. असिस्टंट प्रोफेसर बॉटनी बायोलॉजी मायक्रोबायोलॉजी महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप ए. 70वं पद आहे लेक्चरर इन सिव्हिल इंजिनिअरिंग महाराष्ट्र पॉलिटेक्निक टीचर सर्व्हिसेस ग्रुप ए. 71वं पद आहे लेक्चरर इन फूड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक्स ग्रुप ए. 72वं पद आहे लाईफ स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर महाराष्ट्र ॲनिमल हजबंडरी सर्व्हिसेस ग्रुप ए. 73वं पद आहे डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस मोटर ट्रान्सपोर्ट ग्रुप ए. 74वं पद आहे लेक्चरर इन इलेक्ट्रॉनिक्स गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक्स ग्रुप ए. त्यानंतरचं पद आहे स्पेशल ऑडिटर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सर्व्हिसेस कोऑपरेटिव्ह सोसायटीज ग्रुप ए. 76वं पद आहे असिस्टंट प्रोफेसर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप ए. 77वं पद आहे लेक्चरर इन कम्प्युटर इंजिनिअरिंग इन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक्स ग्रुप ए. 78वं पद आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर महाराष्ट्र ॲग्रिकल्चर ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस ग्रुप ए. त्यानंतरचं पद आहे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर अँड ऑदर्स ग्रुप ए. त्यानंतरचं पद आहे असिस्टंट प्रोफेसर इकॉनॉमिक्स महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप ए. 81वं पद आहे असिस्टंट प्रोफेसर मेकॅनिकल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज टीचर सर्व्हिस ग्रुप ए. 82वं पद आहे लेक्चरर इन इंग्लिश गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक्स ग्रुप ए. 83वं पद आहे असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज टीचर सर्व्हिसेस ग्रुप ए. 84वं पद आहे लेक्चरर इन मॅथमॅटिक्स गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक्स ग्रुप ए. 85वं पद आहे असिस्टंट प्रोफेसर फिजिक्स महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप ए. 86वं पद आहे असिस्टंट प्रोफेसर मॅथमॅटिक्स महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप ए. 87वं पद आहे डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस महाराष्ट्र मेडिकल अँड हेल्थ सर्व्हिसेस ग्रुप ए. आणि सगळ्यात शेवटचं 88वं पद आहे वर्कशॉप सुपरिटेंडंट गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज METS ग्रुप ए. तर मित्रांनो, हे झालं ग्रुप एच्या पदांविषयी. लवकरच मी ग्रुप बीच्या पदांविषयी डिटेलमध्ये माहिती सांगेन. त्यासाठी MPSC UPSC गुरु चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच.